स्कीम म्हणजे स्वधार गृह योजना, स्वधार गृह योजना। आता ही कशासाठी आहे की प्रत्येक डिस्ट्रिक्ट मध्ये एक स्वधार गृह असू शकतो ज्याची कॅपॅसिटी असेल 30, त्याच्यामध्ये 30 महिला असू शकतात। 18 वर्ष वयोगटाच्या वरील महिलांना तिथे अलाउड आहे। आता हे काय असतं की बेसिक ॲमिनिटीज प्रोव्हाइड करणं, क्लॉथ्स है ना, रोटी कपडावर मकान, या गोष्टी त्यांना अवेलेबल करून दिल्या जातात, त्याच्यासाठी हे एक महत्त्वाचं आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट माता हे आणि हे कोणासाठी आहे की अशा महिला ज्यांना इकॉनॉमिकल सपोर्ट नाही त्यांच्यासाठीचा हा कार्यक्रम आहे सगळा। लीगल गायडन्स वगैरे सगळ्या गोष्टी त्यांना इथं मिळतात। त्याच्यानंतर नेक्स्ट वन जेंडर चॅम्पियन स्कीम, या दोन मिनिस्ट्रीची स्कीम आहे। आता जेंडर चॅम्पियन दोन मिनिस्ट्री आहेत, एक आहे HRD मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्स जेंडर चॅम्पियन आणि दुसरी आहे मिनिस्ट्री ऑफ वुमन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट, अशा दोन महत्वाच्या आहेत याच्यामध्ये। आता हे जेंडर चॅम्पियन काय, याच्यामध्ये बॉईज आणि गर्ल्स हे दोघं आहेत अबोव 16 इयर्स यांना याच्यात कन्सिडर केलं जातं। ओके, आणि हे कशासाठी आहे की जेंडर सेन्सिटिव्ह बनवणं त्यांना। आत्ताच एक असं ऑक्सफॅमचा अहवाल आला होता 2-3 दिवसापूर्वी, मी सकाळच्या लेक्चरमध्ये ते कव्हर केलेलं आहे। तिच्यामध्ये टक्केवारी दिलेली आहे की महिलेला मार म्हणजे स्वतःच्या बायकोला मारहाण करण्याचं समर्थन करणाऱ्या लोकांची टक्केवारी आहे। हा ते भयानक आहे एकदम। हा जेवण नीट नाही केलं म्हणून एवढ्या एवढ्या टक्के लोक म्हणतात की मारहाण केली, चांगली गोष्ट आहे, घराच्या बाहेर गेली। आणि विशेष म्हणजे पॅट्रियार्कल मोशन इतकं भयानक आहे की मी रोजच्या लेक्चरमध्ये सांगत असतो की तुमचं याच्यावर काय मत आहे तुम्ही नोंदवा, हे काय कंपल्शन नाही आहे पण तुम्हाला तुमचे ओपिनियन असणं गरजेचं असतं। मग बरीचशी लोक तिच्यावर आपली मतं देत असतात रोजच्या लेक्चरवर। तर आज एक भयानक प्रकरण आहे तिच्यात की त्याने म्हटलं आहे की तिच्यामध्ये एक होतं की घरातून बाहेर गेले बाबा, हा ना, न विचारता गेलं तर मग मारायचं, त्याच्यासाठी टक्केवारी होती त्या याच्यामध्ये। आणि त्या मुलाने म्हटलं आहे की हे बरोबर आहे, म्हटलं न सांगून कशाला राहायचं, मारलंच पाहिजे। कमेंट बॉक्स मध्ये हे कुठून आलं माहितीये का, हे पॅट्रियार्कल मोशन म्हणून, हे कुठून कळतं, 497 IPC 497 चा निकाल काय दिला ना कोर्टाने, कोर्ट थोडी म्हणतो व्या विचार करा म्हणून, कोर्टाचा अर्थ कळला नाही। आपल्या व्हॉट्सअप विश्वविद्यालयाचे जे विद्यार्थी त्यांनी सगळं 497 हा ना, की कोर्टाचं म्हणणं काय होतं तेच कळत नाही। ते फालतू मध्ये आपला डेटा भेटलाय म्हटल्यानंतर तो डेटा आहे ना असं 10 रुपये लावले पाहिजे पर केजीला, मग ते ठिकाण काही विचारच नाही ना, आपण काय फॉरवर्ड करतोय ही गोष्ट काय काय समजून घ्यायला प्रकार असतो। जेंडर सेन्सिटिव्हिटी नसण्याचं उदाहरण आहे, म्हणजे कितीतरी बॅचेसला मी घेत असताना जेव्हा येतं जेंडर इश्यू त्या सिम्पल प्रश्न विचारला जातो की रेज युअर हँड दोज हू हॅव वर्किंग मदर्स, हात वर करा ज्यांच्या वर्किंग मदर्स आहेत असे। तो कॅमेरा असा माझ्याकडे तो उलटा पाहिजे होता आता म्हणजे कळलं असतं ते। रेज युअर हँड दोज हू हॅव वर्किंग मदर्स, अरे तुम्हाला अजून कळत नाही का, तुमची आई झोपून असते का 24 तास, काम करते ती सकाळी उठल्यापासून, म्हणजे जर हाऊस वाईफ आहे तुम्ही तिला वर्किंग मदर कन्सिडर करत नाही, ती घरात काम करते म्हणून तो बाहेर पडतो ना, एवढा सिम्पल फंडा आहे। तिने पोरं सांभाळली म्हणून तो बाहेर पडला, नाही तर त्याला ऑफिस मधून परत यावं लागलं असतं, ते शाळेतून बोंबलं असतं तिथं बरोबर। सो हे जे आहे ना हे पॅट्रियार्कल मोशन आहे, पुरुष सत्तात्मक तिच्यातून हे येतं आणि हे भयानक आहे एकदम। मॅरेज मटेरियल म्हणून शिकवणे हा मोठा प्रॉब्लेम आहे। जाऊ दे स्कीम करा आपल्या। आता याच्यामध्ये जेंडर सेन्सिटिव्हिटी आली पाहिजे मुला मुलींमध्ये, दॅट इज द इश्यू, दोघांना याच्यात घेतलं जाईल। त्याच्यानंतर सखी वन स्टॉप सेंटर, ओके, सखी वन स्टॉप सेंटर हा एक महत्त्वाचा कन्सेप्ट आहे बा, वन स्टॉप सेंटर याला नाव दिलेलं आहे सखी। आता वन स्टॉप सेंटर सखी काय प्रकरण आहे, तर याच्यामध्ये काय असतं की महिलांना एकाच जागी सगळे सपोर्ट दिला जाईल, जर व्हायलन्सची केस आहे डोमेस्टिक त्याच्यासाठीचं ट्रीटमेंट, लीगल काउन्सिलिंग हे सगळे एकाच ठिकाणी भेटणार, म्हणून याला म्हटलं आहे वन स्टॉप सेंटर, याला सखी म्हटलं असतं। म्हणजे महिलांवर कुठलाही अत्याचार झाला असेल तर त्या संबंधी सगळ्या गोष्टी त्यांना एका ठिकाणी प्रोव्हाइड केल्या जातील। आणि याच्यामध्ये सगळ्या एज ग्रुपला अलाव आहे, लहान 18 पासून खाली वरती सगळेच याच्यामध्ये अलाउडेड असतात, आणि इरेस्पेक्टिव्ह ऑफ एनी कास्ट रिलीजन सेक्स सगळे अलाउड आहे याच्यामध्ये। ओके, सेक्शुअल ओरिएंटेशन ऑर मॅरिटल स्टेटस, आयदर मॅरिड आहे नाही मॅरिड आहे काय प्रॉब्लेम नाही। हे फंडिंग कशातून होतं, वन स्टॉपचं, निर्भया फंड मधून होतं। निर्भयाचं फंडिंग आहे
निर्भय फंडचं फंडिंग आहे 1000 कोटी, ओके, दर वर्षाला एवढं निर्भय फंडचं फंडिंग आहे. त्याच्यामधून हे वन स्टॉप सेंटर फंडिंग केलं जातं. त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट असते की याचं इम्प्लिमेंटेशन कोण करतं, तर स्टेट करतं. महाराष्ट्रामध्ये आता नुकतंच एक वन स्टॉप सेंटर स्थापन करण्यात आलं आहे, म्हणून मी हे प्रॉपरली घेतलं, दॅट इज वर्धा. वर्ध्याला आपण वन स्टॉप सेंटर स्थापन केलेलं आहे, ओके. त्याच्यानंतर महिला ई हाट, थोड्या वेळावर आपण हुनर हाट बघितलं होतं का? हुनर हाट कशासाठी होतं? आर्ट अँड कार्ड, आर्ट अँड कार्ड ते विकण्यासाठी बाजार. तसा आता महिला ई हाट, ओके, महिला ई हाट म्हणजे आता महिलांसाठी हे ऑनलाइन मार्केट आहे की जिच्यावर त्या वस्तू विकू शकतात. 18 वर्ष वयापेक्षा वरील महिला त्या इथं जे काही त्यांचे प्रोडक्ट्स असतील ते विकू शकतात. त्याच्यानंतर त्यांना इन्व्हेस्टमेंट पण मिळू शकते 10 लाखापर्यंतची. ती कुठून मिळणार? राष्ट्रीय महिला कोशातून मिळणार, हे पण लक्षात ठेवा, राष्ट्रीय महिला कोश, ओके. वुमन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट मिनिस्ट्रीची ही बॉडी आहे राष्ट्रीय महिला कोश, आणि इथून त्यांना फंडिंग मिळू शकतं. त्याच्यानंतर दुसरं महत्त्वाचं आहे ते म्हणजे प्रधानमंत्री महिला शक्ती केंद्र. ऑब्व्हियसली आता याच्यामध्ये काय राहील? रुरल वुमनची एम्पॉवरमेंट करणार प्रधानमंत्री महिला शक्ती केंद्र. कशासाठी आहे? रुरल वुमन, ग्रामीण महिलेची सशक्तीकरणासाठीचा कार्यक्रम आहे, ओके. त्याच्यानंतर नारी पोर्टल, नारी पोर्टल. नारी पोर्टलचं काम आहे की महिलांसंबंधीचे काही जे काही कायदेशीर बाबी असतील त्या संबंधीच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला नारी पोर्टलवरून मिळू शकतात. म्हणजे जर तुमच्यावर अन्याय झाला तर तुम्ही काय केलं पाहिजे, त्याच्यासाठी काय प्रोव्हिजन्स आहेत, गव्हर्नमेंट काय मदत करते, ते सगळं तिच्यावर तुम्हाला मिळणार, ओके. त्याच्यानंतर महिलांसाठीच्या स्कीम पण तुम्हाला तिथून माहिती पडू शकतात. ई संवाद पोर्टल, पुढचं जे आहे ई संवाद. ई संवाद मध्ये काय आहे की जे काही एनजीओज आहेत किंवा सिव्हिल सोसायटीचे ग्रुप आहेत, हे काय करतात, मिनिस्ट्री ऑफ वुमन अँड चाइल्ड डेव्हलपमेंटला फीडबॅक देतात वेगवेगळ्या गोष्टींचा, सजेशन्स देतात, जर काही तक्रारी असतील तर त्या पण देतात थ्रू ई संवाद. महिलांसंबंधीचे जे काही प्रोग्राम प्रॉब्लेम असतील, समस्या असतील, तर एनजीओ आणि सिव्हिल सोसायटीचे ग्रुप्स मिनिस्ट्री ऑफ वुमन अँड चाइल्ड डेव्हलपमेंटला इथून फीडबॅक देतात, ते एक महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर खोया पाया पोर्टल, आपण बघितलं होतं बा करंटमध्ये, खोया पाया काय आहे? मिसिंग चिल्ड्रनसाठी, हरवलेली मुलं. त्याच्यानंतर जनसंपर्क प्रोग्राम, जनसंपर्क कार्यक्रम. आता जनसंपर्क कार्यक्रम काय? तर हे कारा नावाची आपली एक संस्था असते, सेंट्रल अडॅप्टेशन रिसोर्स ऑथॉरिटी, कारा, CARA. तर काराशी तुम्ही संवाद साधू शकता, काराची लोक येतात तुमच्याशी बोलतात, आणि अडॉप्शन सारख्या ज्या काही गोष्टी आहेत त्याचं प्रोत्साहन केलं जातं. कारण शेवटी अडॉप्शन मध्ये काय आहे की जी मुलं ज्यांना कोणी नाही आहे अशी मुलं त्यांना पण एक चांगलं आयुष्य मिळतं, ज्यांच्या आयुष्यात कोणी नाही आहे त्यांना पण ते मूल भेटणार, सो दोघांसाठी ती डीप चांगली हे असते. सो ते एक महत्त्वाचं आहे, ते एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर खेलो इंडिया प्रोग्राम बघा, आता झालेला आहे म्हणून आपल्याला खेलो इंडिया महाराष्ट्रामध्ये झालं, याच्यामध्ये 2 एज ग्रुपचे प्लेयर होते, Under-17 Under-21, हे पण लक्षात ठेवा, Under-17 आणि Under-21, म्हणजे 17 वर्षाच्या खालील एक गट आणि 21 वर्षाच्या खालील एक गट, असे दोन गट होते महाराष्ट्र पुण्यामध्येच हे झालेलं आहे सगळं. याच्यामधून काय की आपण काय करतो की मुलं निवडतो आणि त्यांना 5 लाख रुपये स्कॉलरशिप दिली जाते 1000 मुलांना, सो दॅट स्पोर्ट्समध्ये ते त्याचं करिअर करू शकतील. कारण स्पोर्ट्समधला आपला परफॉर्मन्स अतिशय वाईट आहे, है ना, एवढं सगळी पॉप्युलेशन आपली स्पोर्ट्सचा परफॉर्मन्स, म्हणजे आपल्याला मेडल कसे मिळतात, काय मिळतात, म्हणजे थँक्स टू हरियाणा गर्ल्स की ते घेऊन आल्यात मागच्या ऑलिम्पिकला, नाही तर काही नसतं आपल्याला. त्याच्यानंतर मिशन 11 मिलियन, हे एक महत्त्वाचं आहे, मिशन 11 मिलियन. आता मिशन 11 मिलियन याच्यामध्ये काय आहे महत्त्वाचं, तर फुटबॉल हा जो गेम आहे त्याला पॉप्युलर करायचं भारतात, असं मिशन 11 मिलियन. पार्लमेंटमध्ये लॉन्च केलं होतं बा, सगळे मेंबर ऑफ पार्लमेंट बाहेर फुटबॉल वगैरे खेळत, सगळे म्हणजे 10-15 होते बाकी सगळे कधी यायचे. राष्ट्रीय युवा सशक्तीकरण कार्यक्रम, राष्ट्रीय युवा सशक्तीकरण कार्यक्रम, याच्यामध्ये आपण युथ पॉलिसी आणली आणि त्याच्यानुसार मी तुम्हाला सांगितलं 15 ते 29 वर्ष हे युथचं एज आहे आपलं, म्हणजे तरुणाची डेफिनेशन काय आहे. शेवटी हा नंबर वगैरे असतो ही सगळं गोष्ट ठीक आहे, ओके, म्हणजे 80 वर्षाची लोक पण आज पुढे येऊन काम करतात ती गोष्ट वेगळी आहे. म्हणजे रघुनाथ माशेलकर, मी तुम्हाला रेफरन्स दिला होता, 76 आहे. कुठला पुरस्कार भेटला काही दिवसांपूर्वी?
कुठला पुरस्कार भेटला आहे बटी गरीजाला गेला बघा पण कलावर केलं आहे सगळं करंट मध्ये. सो ती एक गोष्ट लक्षात ठेवा. नेक्स्ट वन अटल इनोव्हेशन मिशन. ओके हे एक महत्वाचं आहे अटल इनोव्हेशन मिशन. याच्यामध्ये काय आहे की तुम्ही स्टुडंट्सला या गोष्टीसाठी प्रोत्साहन देता की त्यांनी नवनवीन गोष्टी कराव्यात, संशोधन करावं, नवीन नवीन आयडियाज इम्प्लिमेंट कराव्यात, त्याच्यासाठी अटल इनोव्हेशन मिशन आहे. ओके सहावी ते बारावीचे जे स्टुडंट्स आहेत 6 to 12 यांचे जे काही प्रोडक्ट इनोव्हेशन आणि आयडियाज असतील त्याच्यासाठी अटल टिकरिंग लॅब्स नावाचा कन्सेप्ट आहे. अटल टिकरिंग लॅब्स. ओके अटल टिकरिंग लॅब्स. त्याच्यानंतर अटल इन्क्युबेशन सेंटर अशी पण एक कन्सेप्ट आहे. अटल इन्क्युबेशन सेंटर. अटल इन्क्युबेशन सेंटर कशासाठी आहे तर नंबर ऑफ युनिव्हर्सिटीज आहेत, एनजीओ आहेत, कॉर्पोरेट इंडस्ट्री आहे, त्यांच्यामधून आपण काय करणार युनिव्हर्सिटी आणि तिथल्या विद्यार्थ्यांसाठी इंटरप्रिनरशिपसाठी काहीतरी प्रोग्राम करूया. त्याच्यानंतर अटल न्यू इंडिया चॅलेंजेस अँड अटल ग्रँड चॅलेंजेस. अटल न्यू इंडिया चॅलेंजेस अँड अटल ग्रँड चॅलेंजेस. कुरुक्षेत्र जे जानेवारीचं तिच्यात न्यू इंडिया नावाचा कन्सेप्ट आहे बघा. आणि तुम्ही उरी बघितलं असेल तर तिच्यात पण एक न्यू इंडिया नावाचा कन्सेप्ट आहे. पण आपला कुरुक्षेत्राचा न्यू इंडिया काय आहे की जिच्यात गरिबी नसणार, सर्वांना रोजगार असतील, है ना, समानता असेल, अपॉर्च्युनिटीज असतील, असा भारत, दॅट इज न्यू इंडिया. उरी मधलं बघितलं असेल तुम्ही घर में घुसेगा पिवर मारेगा पिवर, तो न्यू इंडिया, तो वेगळा, तो इथं मर्ज करायचा नाही आपला जो काही तो. मग आता याच्यामध्ये न्यू इंडिया, अटल न्यू इंडिया चॅलेंजेस अँड अटल ग्रँड चॅलेंजेस म्हणजे आपल्या समोरची आव्हानं कुठली आहेत ते वर्कआउट करणं आणि त्याच्यासाठी सोल्युशन शोधणं. आणि तिसरं चौथं आहे मेंटॉर इंडिया कॅम्पेन. मेंटॉर इंडिया कॅम्पेनिंग. ओके सो हे एक लक्षात राहिलं. सो चार महत्वाच्या गोष्टी आहे अटल टिंकरिंग लॅब, अटल इन्क्युबेशन सेंटर, अटल न्यू इंडिया चॅलेंजेस, अटल ग्रँड. अटल जिथं कुठं आहे ते सगळं नीट करून ठेवायचं मोस्ट प्रॉब्लेम. ओके त्याच्यानंतर आहे साथ नावाचा प्रोग्राम. साथी बघितलं आपण टेक्सटाईलशी रिलेटेड. आता साथ बघा सस्टेनेबल ऍक्शन फॉर ट्रान्सफॉर्मिंग ह्युमन कॅपिटल. मानव संसाधन जे आहे त्याला ट्रान्सफॉर्म करण्यासाठीची हे प्रोग्राम आहे. ओके मग त्याच्याकरता ते करण्यासाठी दोन महत्वाच्या गोष्टींवर फोकस करावं लागेल आपल्याला. एक म्हणजे एज्युकेशन शिक्षण आणि दुसरं म्हणजे हेल्थ. साथ एज्युकेशन अँड हेल्थ. दुसरं महत्वाचं आहे ऍस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट प्रोग्राम. ऍस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट प्रोग्राम काय आहे तर जे काही अंडर डेव्हलपमेंट जिल्हे आहेत जिथं विकास झालेला नाही असे 100 जिल्हे सॉरी 115 जिल्हे आपण निवडणार आणि त्या 115 जिल्ह्यांमध्ये तिथले बलस्थानं काय आहे त्याच्यावर आपण काम करू. या सगळ्या याच्यामध्ये काही बेसिक गोष्टी असतील त्याच्यावर काम केलं जाईल ऍस्पिरेशनल डिस्ट्रिक्टमध्ये. हेल्थ असेल, न्यूट्रिशन असेल, एज्युकेशन असेल, फायनान्शियल म्हणजे मानवाचा विकास आणि तिथल्या जिल्ह्याचा पण विकास या दोन गोष्टींचा पायाभूत पण विकास झाला पाहिजे ॲज वेल ॲज ह्युमन कॅपिटलचा पण विकास झाला पाहिजे. त्याच्यासाठी आहे ॲस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट प्रोग्राम आहे. ज्या जिल्ह्यांचा विकास झालेला नाही अशा 115 जिल्ह्यांवर आपण काम करणार. त्याच्यानंतर नेक्स्ट वन प्रगती नावाची एक कन्सेप्ट आहे. प्राईम मिनिस्टर ऑफिसचं आहे हे खूप महत्वाचं आहे. प्रगती आता हे प्रगती काय आहे प्रो ऍक्टिव्ह गव्हर्नन्स अँड टाइमली इम्प्लिमेंटेशन. ओके प्रगतीचा फुल फॉर्म आहे प्रो ऍक्टिव्ह गव्हर्नन्स म्हणजे सक्रिय प्रशासन पाहिजे आपलं आणि टाइमली इम्प्लिमेंटेशन वेळेतच गोष्टी इम्प्लिमेंट झाल्या पाहिजे. दॅट इज प्रगती प्रो ऍक्टिव्ह गव्हर्नन्स अँड टाइमली इम्प्लिमेंटेशन. याच्यामध्ये काय केलं जातं डिजिटल मॅटर मॅनेजमेंट केला डेटा मॅनेजमेंट केला जातो. त्याच्यानंतर व्हिडिओ कॉन्फरन्सिंग केलं जातं. कॉपरेटिव्ह फेडरलिझमची गोष्ट आहे म्हणजे राज्य आणि केंद्र हे एका प्रतलावर येऊन काम करणार. कॉपरेटिव्ह फेडरलिझममध्ये ही एक महत्त्वाची कन्सेप्ट आहे. कॉपरेटिव्ह फेडरलिझम असा शब्द कोणी वापरला होता पण ग्रेनविल ऑस्टिन. कॉपरेटिव्ह फेडरलिझम जेव्हापासून बीजेपी सत्तेत होत 2014 या गव्हर्नमेंटमध्ये हा शब्द खूप वेळा वापरला गेला. राज्यांना आपण कॉपरेटिव्ह फेडरलिझम मध्ये राज्य आणि केंद्र याच्यात जेवढा काही सलोखा जास्त निर्माण करता येईल तेवढा दिला. आपण फायनान्स कमिशन थ्रू त्यांना जास्तीचा रेव्हेन्यू पण दिला. सो अशा सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. सो ते एक लक्षात असू देत कॉपरेटिव्ह फेडरलिझम ते कधीही तुम्हाला विचारलं जाऊ शकतं.
सो ह्या सगळ्या महत्त्वाच्या स्कीम होत्या ज्या आपण डिस्कस केलेल्या आहेत महाराष्ट्र आणि केंद्र. सो हे आपलं शेवटचं सेशन होतं एमपीएससी प्रिलियम्स करता. सो प्रिलियम्स 17 तारखेला आहे, त्या प्रिलियमसाठी तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की प्रिलियमसाठी मी तुम्हाला क्लिअर केलेलं आहे सीसॅट वगैरे क्वालिफाय होतं आहे सोडून देऊ असं काही करू नका. सीसॅट खूप मोठा रोल प्ले करतं प्रिलियम्स क्रॅक होण्यामध्ये. काही टिपिकल गोष्टी आहेत की जिथून आपण मार्क्स काढू शकतो जसं करंट आहे स्कीम आहे ते आपण बघितलं, पण याच्यापेक्षा पण मोठा आहे. आणि सीसॅटसाठी एक कराल सर्वांनी 2013 ते 2018 चे पेपर नीट बघा जायच्या आधी, ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. 2013 ते 2018 मध्ये काय विचारलं गेलं आहे त्याच्यावर फोकस करा. नवीन काही आता वाचत बसू नका, जे काही तुम्ही आता वाचलंय त्याच्यावरच फोकस करा. आणि जुने जीएचचे पण पेपर बघायचे, राज्य सेवेचे प्रिलियमचे जीएचचे पेपर प्लस पीएसआय एसटी असिस्टंटचे जीएचचे पेपर, जेव्हापासून पॅटर्न चेंज झालेला आहे ते पण बघा. सो तुम्हाला जीएस मध्ये नक्की त्याचा फायदा होईल प्रिव्हियस इयर. आणि तुम्हाला एक गोष्ट कळते की प्रश्न कसे विचारले जातात. रोज तुम्ही प्रश्न बघितले पाहिजेत, पाठ झाले पाहिजेत तुम्हाला ते प्रश्न, पाठ झाले पाहिजे म्हणजे पाठ करत नका बसू, म्हणजे इतकी नजर फिरली पाहिजे ते असे तुम्हाला ना ते प्रश्न वाचल्याबरोबर कळतात. तुम्ही जर सलग प्रश्न बघितले तर तुम्हाला हे पण येईल की प्रश्नाचा ट्रेंड करायला सुरुवात होईल की हे कसं विचारतात. एखाद्या प्रश्नाचं टिपिकल आन्सर काय असू शकतं तर ते आपण वर्कआउट करू शकतो. म्हणून जी एच ए पी एस आय एस टी आय असिस्टंट आणि राज्य सेवा पूर्व परीक्षेचे पेपर सगळे नीट करा. जाण्याआधी एकदा तरी वाचून जा, सो दॅट तुम्हाला नक्कीच किमान 10 ते 15 मार्काचा फायदा होईल फक्त जुने पेपर वाचले म्हणून. राज्य सेवा मेन्सला पण तुम्ही बघू शकता की किती जुने याच्यातून प्रश्न किती आलेले आहेत दरवर्षी. सो त्याच्याकरता खूप काही करण्यापेक्षा आधी ह्या गोष्टी करा. आणि म्हणजे जास्त काही लोड घेऊ नका, नाही झालं तर काय होईल काय ते नंतर बघू आपण, नाही झालं तर काय करा ते नंतरची गोष्ट असते. तुम्ही तेवढा विचार नका, आता फक्त 17 तारखेचा विचार करायचा, फुल फ्लेज मध्ये तेच फोकस करायचं, बाकीच्या सगळ्या गोष्टी आपल्या रडारमधून बाहेर करून टाकायच्या. परीक्षेसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा, धन्यवाद.